खाणीचाच रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। तर मिसळपाव म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं, कारण झणझणी तशी तर्रीदार मिसळ आणि त्यासोबत पाव एक छान असा चविष्ट बेत होतो। तर ही मिसळपाव कोल्हापुरी पद्धतीने अगदी झणझणीत आणि तर्रीदार कटाची कशी बनवायची याची आज रेसिपी आपण बघणार आहोत। तर या रेसिपीमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने मिसळचा कट कसा बनवायचा आणि तोही झणझणीत या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण टिप्ससह सांगितलेल्या आहे, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा। चला तर इथे वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर झणझणीत आणि तर्रीदार मिसळचा कट बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मटकी साधारण 7 ते 8 तास भिजत घातली होती आणि रात्रभर एका कापडामध्ये बांधून ठेवून या प्रकारे मोड आणून घेतलेले आहे। आणि अशी छान मोड आलेली मटकी आपल्याला मिसळसाठी वापरायची आहे। तर मटकी ही आपण रात्रभर बांधून ठेवतो, त्यामुळे थोडासा आंबट वास आणि चव त्याला असते, त्यामुळे या प्रकारे व्यवस्थित 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। जर तुम्ही विकतची मटकी वापरत असाल तरीसुद्धा या प्रकारे 2 ते 3 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायची आणि त्यानंतरच कट बनवण्यासाठी वापरायची आहे। मटकीतील पाणी आपण पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅसवर एक पॅन गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये 1/2 चमचा हिंग घालायचा आहे आणि 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि त्यामध्ये ही धुतलेली मटकी घालायची आहे। घातलेली मटकी 1 चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि शिजण्यासाठी यामध्ये साधारण 1 तांब्या म्हणजे 2 ग्लास पाणी मी इथे घालत आहे आणि थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आहे आणि साधारण 10 मिनिटांपर्यंत आपल्याला ही मटकी छान शिजवून घ्यायची आहे। यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे। तर मिसळचा कट बनवताना या प्रकारेच मटकी शिजवून नंतर कटामध्ये वापरायची, म्हणजे चवसुद्धा कटाची खूप छान लागते। जर हीच मटकी आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायची म्हटली तर ती जास्त प्रमाणात शिजते आणि त्यामुळे कटाच्या चवीतही फरक पडतो। आता आपण मिसळच्या कटाचा मसाला बनवूया। त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे धने, 1 चमचा जिरे घातलेले आहे आणि 10 ते 12 मिरे घातलेले आहेत। त्याचबरोबर 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि 4 ते 5 लवंगा घालायचे आहेत आणि हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर यामध्ये थोडंसं आपण 1/2 चमचा तेलसुद्धा घालायचं आहे। तेलामध्ये हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे, म्हणजे मसाल्याची चव खूप छान येते। तर या मिसळसाठी तुम्ही विकतचा मसालासुद्धा वापरू शकता, परंतु या घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या मसाल्यानेच या मिसळची चव खूप छान होते, त्यामुळे बाहेरून मसाला आणण्याची गरजच वाटत नाही। आता मसाला छान भाजून झालेला आहे, काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये 1 मोठा बारीक कापलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। सोबतच झणझणीत चव येण्यासाठी यामध्ये मी 1 मिरची हिरवीसुद्धा वापरणार आहे। तर यामध्ये मी 1 हिरवी मिरची, 5-6 लसूण पाकड्या आणि 1 छोटा आल्याचा तुकडा घातलेला आहे। तर 4 ते 5 मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला हा कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता मी ओल्या नारळाचा किस घातलेला आहे, साधारण 1/2 वाटी। तर ओल्या नारळाच्या चवमुळे या मिसळची चव खूप छान येते, त्यामुळे शक्यतो ओलं नारळ घालावं आणि जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही खोबरंसुद्धा, म्हणजे सुक्का खोबरंसुद्धा यामध्ये वापरू शकता। आता हे सुद्धा आपण 1 साधारण 4 ते 5 मिनिटांपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया। बघा आता 4 ते 5 मिनटं झालेले आहेत। यानंतर आपल्याला 1 वाटी टोमॅटो, म्हणजे 1 साधारण मोठा टोमॅटो या प्रकारे बारीक कापून घेतलेला घालायचा आहे। तर या टोमॅटोमुळे सुद्धा मिसळची चव खूप छान येते आणि त्यामुळे टोमॅटो आवर्जून आपण या मिसळच्या मसाल्यामध्ये घालावा। आणि जर तुम्हाला मसालाच घालायचा नसेल तर तुम्ही मटकी उकडून घेताना त्यामध्ये सुद्धा टोमॅटो घालू शकता। तर बघा इथे 4 ते 5 मिनटं आपण टोमॅटोसुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तेलामध्ये। आता हा मसाला आपला भाजून छान तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय टोमॅटोसुद्धा छान असा सॉफ्ट झालेला आहे। आता हा मसाला थोडा थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि यातच आपल्याला अगोदर आपण भाजून घेतलेले मसालेसुद्धा घालायचे आहे आणि एकत्रच मिक्सरला याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर थोडंसं पाणी घालून या प्रकारे छान अशी बारीक पेस्ट इथे मी मसाल्याची बनवून घेतलेली आहे। तर इथे 10 मिनटांनंतर बघा मटकीसुद्धा छान शिजून तयार झालेली आहे। तर या प्रकारे फक्त 10 मिनटंच इतपतच आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे।
आता आपण प्रत्यक्ष कट बनवायला घेऊया. तर त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये मी एक वाटी तेल घातलं आहे, म्हणजे साधारण 7 ते 8 चमचे. तर मिसळ बनवताना तेल थोडं जास्तच घालायचं, म्हणजे मिसळसुद्धा खूप छान तर्रीदार बनते. तेल बऱ्यापैकी गरम झाले की त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे आणि व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेचच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला आपल्याला यात घालायचा आहे, नाहीतर तिखट लगेच जळू शकते. तर असं केल्यामुळे मिसळला छान अशी तर्री येते. आणि जर तुम्हाला असं करणं शक्य नसेल तर तुम्ही तिखट ओलं करूनसुद्धा सुरुवातीला तेलामध्ये तळून घ्या आणि त्यानंतर मसाला घाला, म्हणजे मिसळ छान तर्रीदार आणि छान अशी लाल तर्रीची बनते. यामध्येच आपल्याला 1/2 चमचा हळदसुद्धा घालायची आहे आणि साधारण 7 ते 8 मिनिटांपर्यंत हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर मसाला छान तळून झाला तर कटाची चवसुद्धा खूप छान लागते आणि मसाला जर कच्चा राहिला तर कट जास्त तिखट बनू शकतो. 5 ते 6 मिनिटांनंतर बघा मसाला छान तेल सोडू लागलेला आहे. तर यावेळी यामध्ये मी 1/2 चमचा गरम मसाला घातलेला आहे, जो की आपण नॉर्मल कोरड्या भाज्यांमध्ये घालतो. नाही घातला तरीही चालतो, परंतु छान अशी स्पायसी मिसळ होण्यासाठी मी इथे गरम मसालासुद्धा थोडा घातलेला आहे. आता 1 ते 1.5 मिनटं आणखी आपण परतून घेऊया. बघा आता साधारण 8 मिनटानंतर बघा मसाला छान तळून झालेला आहे, चमच्यावर घेतल्यानंतर तो लगेच पडतो, म्हणजे मसाला छान तळून झालेला आहे. आता यावेळी आपल्याला यामध्ये शिजवलेली मटकी पाण्यासह घालायची आहे. आता ही मटकी आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला हा कट थोडासा घट्ट वाटतो आहे, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत. तर आपल्याला जसा पातळ घट्ट कट हवा त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे, परंतु कट थोडासा पातळच असतो त्यामुळे सरसरीत असा कट होण्यासाठी पुरेपूर पाणी घालावं. बघा आता चमच्याने आपण चेक करून बघूया. तर बघा या प्रकारे छान असा घट्टही नाही आणि पातळही नाही असा हा आपला कट इथे तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर साधारण 1/2 चमचा मीठ इथे मी घातलेला आहे. आता या कटाला एक छान अशी दणदणी तुकडी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा उकडी आलेली आहे, एक साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत छान असंच उकडत ठेवूया. तर आता हा झणझणीत कट आपला तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता मिसळ सर्व करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मिक्स फरसाण, कोणतंही मिक्स फरसाण तुम्ही घेऊ शकता. आणि 2 कांदे या प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 वाटी छान असा ताजा कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे, सोबतच आपल्याला लागणार आहेत लादी पाव. आता आपण प्रत्यक्ष मिसळची प्लेटिंग करूया. हे सुद्धा एक टेक्निकचं काम आहे आणि त्यावर सुद्धा मिसळची जवळ अवलंबून असते. तर सुरुवातीला या प्रकारे आपल्याला मटकीसह कट घालायचा आहे आणि त्यावर हे मिक्स फरसाण घालायचं आहे. आता यावरच आपण बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि शेवटी आपल्याला मिसळचा कट घालायचा आहे, एक साधारण आता 2 चमचे. आणि सोबतच आपल्याला बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, 1 लिंबाची फोड आणि 2 पाव. तर इथे तयार आहे अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होणारी कोल्हापुरी झणझणीत तर्रीदार मिसळ. बाहेरच्या गाडीवर मिळणाऱ्या मिसळपावपेक्षा कितीतरी पटीने चविष्ट. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.